28 युगे विटेवर उभा असलेल्या आपल्या विठोबाच्या दर्शनासाठी वैष्णव पंढरीत दाखल झालेत. वारकऱ्यांना वाटेवर चालत असताना त्यांचा लाडका विठोबा अनेक रूपांमध्ये दिसून आलाय. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याच संकटाची तमा न बाळगता महाराष्ट्र पोलीस आपलं कर्तव्य चोख बजावतायत. वारी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या वैष्णवांना कोणताही त्रास होऊ नये अशी खबरदारी पोलीस घेत आहेत. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. यावेळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी खाकी पोशाखात तो उभा होता. 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. 2 वर्षानंतर वारी सोहळा होत असल्याने पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी आहेत. पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी गजबजली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उप अधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विशेषतः मंदिर परिसर आणि चंद्रभागा तीरावर मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस पंढरपुरात बंदोबस्तासाठी आलेत. आज दुपारी पाऊस आला असता एक पोलीस कर्मचारी भर पावसात वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभा असल्याचं दिसलं. त्याच्याकडे पाहून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस रूपात विठ्ठल उभा असल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं ठाकलं. महा गोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र.